जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर येथे राष्ट्रीय छात्र सेना शारीरिक शिक्षण विभाग व NSS विभागातर्फे 7 डिसेंबर रोजी महाविद्यालयात हागणदारी मुक्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर यांनी राष्ट्रीय छात्र सैनिकांना हागणदारी मुक्त अभियान संदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सामाजिक बांधिलकी मानून आपण सर्वांनीच स्वच्छतेचे पालन करायला हवे. आज आपणासमोर जे विविध प्रश्न व समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी युवकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा राहत आलेला आहे. राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक जे कार्य करत आहेत ते समाजासाठी दिशादर्शक असे आहे. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉक्टर दिलीप ठुबे, लेफ्टनंट प्राध्यापक भरत डगळे, प्राध्यापक संजय गायकवाड, NSS कार्यक्रम प्रमुख डॉक्टर अशोक घोरपडे, डॉक्टर सुधीर वाघ, डॉक्टर दीपक सोनटक्के, डॉक्टर विजयकुमार राऊत, डॉक्टर हनुमंत गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्राध्यापक सुनील घोलप, कार्यालयीन अधीक्षक सुनील चव्हाण, NCC कॅन्डेट्स व NSS स्वयंसेवक उपस्थित होते. या रॅलीच्या आयोजनाबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, सुभेदार मेजर व्यंकटेश व बटालियन स्टाफ यांनी कौतुक केले. प्रतिनिधी रवी कावरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.